नमस्कार, जेमॉल एप्लिकेशन मधील क्रिएट एंड एडिट मॉलिक्युलर मॉडेल्स वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत। आपण शिकणार आहोत आण्विक मॉडेल मध्ये हायड्रोजन अणूला फंक्शनल गटासह बदलणे, बॉन्ड्स ऍड आणि डिलीट करणे, अणू ऍड आणि डिलीट करणे आणि कॉन्टेक्स्चुअल मेन्यू म्हणून ओळखले जाणारे पॉपअप मेन्यूचा वापर कसा करावा हे शिकू। हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला जेमॉल एप्लिकेशन विंडो आणि मॉडेल किट फंक्शन जे आण्विक मॉडेल्स तयार करण्यासाठी वापरले जाते ह्याची माहिती असली पाहिजे। संबंधित पाठांसाठी आपल्या वेबसाइटला भेट द्या। हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे Ubuntu ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 12.04, जेमॉल वर्जन 12.2.2 आणि जावा वर्जन 7। जेमॉल ऍप्लिकेशन उघडण्यासाठी डॅश होम वर क्लिक करा। सर्च बॉक्स मध्ये जेमॉल टाइप करा। स्क्रीनवर जेमॉल आयकॉन दिसेल। जेमॉल ऍप्लिकेशन विंडो उघडण्यासाठी जेमॉल आयकॉन वर क्लिक करा। आधी तयार केलेल्या प्रोपेन मॉडेलने सुरुवात करू। फाइल उघडण्यासाठी टूलबार वर ओपन फाइल वर क्लिक करा। स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स दिसतो। आवश्यक फाइल जिथे स्थित आहे त्या फोल्डरवर क्लिक करा। माझी फाइल डेस्कटॉप वर आहे। मी डेस्कटॉप निवडेन आणि ओपन बटणावर क्लिक करेन। फाइल और यूआरएल टेक्स्ट बॉक्स मध्ये फाइलचे नाव टाइप करा। नंतर ओपन बटणावर क्लिक करा। स्क्रीनवर प्रोपेनचे मॉडेल दिसते। प्रोपेन मध्ये हायड्रोजन फंक्शनल गटांसह बदलू शकतो, जसे हायड्रॉक्सी, अमीनो, हॅलोजन्स, जसे फ्लुरो, क्लोरो, ब्रोमो आणि इत्यादी। मला प्रोपॅनॉल मध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रोपेन रेणूला हायड्रॉक्सी गटात समाविष्ट करायचे आहे। मॉडेल किट मेन्यू उघडा। येथे फंक्शनल गटांची सूची उपलब्ध आहे। ऑक्सिजन अणुविरोधात बॉक्स तपासा। पहिल्या कार्बन अणूला संलग्न असलेल्या हायड्रोजन अणूवर क्लिक करा। लक्ष द्या, हायड्रॉक्सी गटाद्वारे हायड्रोजन अणू बदललेला आहे। येथे ऑक्सिजन अणू लाल रंगात दिसत आहे। आता प्रोपेन हे 1 प्रोपॅनॉल मध्ये रूपांतरित झाले आहे। आता 1 प्रोपॅनॉलला 2 क्लोरो 1 प्रोपॅनॉल मध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करू। मॉडेल किट मेन्यू मधून क्लोरो गट निवडा। दुसऱ्या कार्बन अणूला संलग्न असलेल्या हायड्रोजन अणूवर क्लिक करा। आता आपल्याकडे 2 क्लोरो 1 प्रोपॅनॉल मॉडेल आहेत। येथे क्लोरीन हिरव्या रंगात दिसत आहे। तुम्ही एनर्जी मिनिमायझेशन करू शकता आणि .mol फाइल म्हणून इमेज सेव्ह करा। असाइनमेंट: खालील रेणूंचे मॉडेल्स तयार करा। 3 ब्रोमो 1 ब्यूटेनॉल आणि 2 अमीनो 4 क्लोरोपेंटेन। एनर्जी मिनिमायझेशन करून इमेज JPEG फॉरमॅट मध्ये सेव्ह करा। वेगवेगळ्या फाइल फॉरमॅट्स मध्ये इमेज सेव्ह करणे। टूलबार मध्ये सेव्ह करंट व्ह्यू ॲज अन इमेज आयकॉनचा वापर करा। तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट खालीलप्रमाणे दिसली पाहिजे। जेमॉल ऍप्लिकेशन विंडोवर परत जाऊ। जेमॉल ऍप्लिकेशन देखील पॉपअप मेन्यू देते। दोन वेगवेगळ्या पद्धतीने पॉपअप मेन्यू तुम्ही ऍक्सेस करू शकता। मॉडेल किट उघडा असेल तर ते बंद करा। मॉडेल किट मेन्यू खाली स्क्रॉल करा आणि एग्जिट मॉडेल किट मोड वर क्लिक करा। पॉपअप मेन्यू उघडण्यासाठी पॅनलवर माउस बटणाने उजवा क्लिक करा। पॅनलवर पॉपअप मेन्यू दिसते। अणूंच्या प्रदर्शनात बदल करण्यासाठी पॉपअप मेन्यू अनेक फंक्शन्स देते। निवड आणि रेंडरिंग पर्यायासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत। या मेन्यू मधील बहुतेक फंक्शन्सच्या प्रतिकृती मेन्यू बार मध्ये आहेत। पॉपअप मेन्यू मध्ये आयटम्स स्वयंस्पष्टीकरणात्मक आहेत, त्यांना सविस्तर वर्णनाची गरज नाही। पॉपअप मेन्यूच्या बाहेर येण्यासाठी जेमॉल पॅनलवर क्लिक करा। पॉपअप मेन्यू ऍक्सेस करण्यासाठी दुसरा मार्ग आहे, जेमॉल लोगोवर क्लिक करा। हे जेमॉल पॅनलच्या खाली उजव्या कोपऱ्यात स्थित आहे। हे रेणू कसे संपादित करावे आणि ते इथेन रेणू मध्ये कसे रूपांतरित करावे हे आता पाहू। ह्यासाठी आपण हायड्रॉक्सी गट, क्लोरीन गट,
कार्बन आणि दोन हायड्रोजन अणु डिलीट करू। मॉडेल किट मेन्यू उघडा। डिलीट ऍटम च्या विरोधात बॉक्स तपासा। जे अणु डिलीट करायचे आहेत त्यावर क्लिक करा। ऑक्सिजन, क्लोरीन आणि कार्बन अणु। आपल्याला इथेन रेणू तयार करण्यासाठी रेणूमध्ये हायड्रोजन्स जोडायचे आहे। मॉडेल किट मेन्यू मधून ऍड हायड्रोजन्स पर्यायावर क्लिक करा। रेणूला दोन हायड्रोजन अणु जोडलेले आहेत। आता आपल्याकडे स्क्रीनवर इथेन मॉडेल आहे। अल्केन्स आणि अल्काइन्स कसे तयार करायचे हे शिकू। रेणूमध्ये डबल बॉन्डचा परिचय करून देण्यासाठी मॉडेल किट मेन्यू उघडा। डबल पर्यायाला लागून तपासा। इथेन रेणूमधील दोन कार्बन अणूंच्या दरम्यान असलेल्या बॉन्डवर कर्सर नेऊन ठेवा। लाल रंगांचे रिंग्स कार्बन अणूभोवती दिसतात। बॉन्डवर क्लिक करा। लक्ष द्या, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड मध्ये रूपांतरित होते। आपल्याकडे पॅनलवर इथेन मॉडेल आहे। आता इथेनला इथाइन मध्ये रूपांतरित करू। मॉडेल किट मेन्यूवर क्लिक करा आणि ट्रिपल पर्यायाला लागून तपासा। इथेन रेणूमध्ये डबल बॉन्डवर कर्सर ठेवा आणि त्यावर क्लिक करा। डबल बॉन्ड हे ट्रिपल बॉन्ड मध्ये रूपांतरित झाले आहे। हा इथाइनचा मॉडेल आहे। सर्वात स्थिर कन्फर्मेशन मिळवा आणि सेव्ह करण्यासाठी एनर्जी मिनिमायझेशन करा। थोडक्यात या पाठात शिकलो, अल्केन्स मध्ये हायड्रोजन अणूला फंक्शनल गटासह बदला। अल्केन्सला अल्केन्स आणि अल्काइन्स मध्ये रूपांतरित करण्यास बॉन्ड्स जोडा। अणू ऍड आणि डिलीट करणे आणि पॉपअप मेन्यूचा वापर करणे। असाइनमेंट साठी 2 फ्लोरो 1 3 ब्यूटाडाइन आणि 2 पेंटाइनचे मॉडेल्स तयार करणे। मॉडेलचा डिस्प्ले वायरफ्रेम मध्ये बदलण्यासाठी पॉपअप मेन्यूचा वापर करा। एनर्जी मिनिमायझेशन करा आणि इमेज पीडीएफ फॉरमॅट मध्ये सेव्ह करा। तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे। स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल। जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता। स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते। परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते। अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा। स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे। यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे। यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे। मी रंजना भांबळे आपला निरोप घेते। सहभागासाठी धन्यवाद।